गीता ताई, तुम्हाला जत्रेत भेटून मला खूप छान वाटलं. आता मी डिजिटल डिव्हायसेसच्या विषयी बरंच काही शिकलो आहे. थँक्यू रोहन. अरे, तुला मदत करून मला खूप आनंद झालाय. मला माहितीये की आजकाल इंटरनेट बराच उपयोगी पडतो आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही काही वेळ काढावा आणि मला इंटरनेट विषयी आणखीन थोडं शिकवावं. बघते, वेळ असेल ना तर मी येते उद्या. उद्या? अरे हो, उद्या तर मी मोकळीच आहे. मी नक्की तुझ्या घरी येईन आणि तुला इंटरनेट विषयी शिकवेन. अरे वा, तुम्ही तर किती उदार आहात. मी ना उद्या तुमची घरी वाट बघेन. ओके. हो, ओके, ठीक आहे, मग उद्या भेटूया. ताई, अहो या ना, आत या ना. मला खूप आनंद झालाय की तुम्ही माझ्या घरी आलात. ताई, तुम्ही म्हणाले होता की आजकाल इंटरनेट जवळपास सगळ्या जागी वापरला जातो आणि हा आपल्या जीवनाला खूपच सोपा करू शकतो ना. आता ना तुम्ही मला इंटरनेट विषयी अधिक सांगू शकाल का? अरे हो रोहन, अवश्य. आज मी इथे आली आहे तुझी मदतच करायला. हे बघ, सगळ्यात आधी मला हे स्पष्ट करून दे की इंटरनेट म्हणजे काय. इंटरनेट कम्प्युटर्सचा एक जागतिक नेटवर्क आहे जो जगभरातील लाखो कम्प्युटर्सना कनेक्ट करतो. इंटरनेटमुळे लोकांना जगभरातील लोकांशी संवाद साधता येतो, माहिती आणि डेटा विनिमय करता येतो. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही माहिती किंवा संदेश जगाच्या कोणत्याही भागात सेकंदात पाठवू शकता. आपण इंटरनेटच्या विषयी आणि त्यांच्या ऍप्लिकेशन्सच्या विषयी शिकूया. इंटरनेटचे वेगवेगळ्या क्षेत्रात अनेको वापर आहेत. त्यापैकी काही आहेत संवादांशी संबंधित, म्हणजेच कम्युनिकेशनशी संबंधित. इंटरनेट इलेक्ट्रॉनिक मेलच्या माध्यमाने मेसेजेस पाठवण्या आणि प्राप्त करण्यासाठी वापरला जातो. इंटरनेट मदत करतो विविध भागात आणि क्षेत्रात नोकरी उपलब्धेची माहिती मिळवण्यात. लोक संभाव्य नोकऱ्यांसाठी आपली माहिती ऑनलाइन प्रकाशित करू शकतात. पुस्तकं आणि दुसरी अभ्यास सामग्री जी जगभर संग्रहित केली जाते इंटरनेटवर आरामात शोधली जाऊ शकते. नवीन ज्ञानकोश ऑनलाइन उपलब्ध असतात. आरोग्य आणि औषधाच्या क्षेत्रात इंटरनेट बरीच माहिती देतो. लोकांना विभिन्न आजारांविषयी माहिती मिळू शकते आणि तशीच मदत सुद्धा. इंटरनेटचा प्रयोग विविध पर्यटन स्थळांच्या माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. याचा प्रयोग सुट्ट्यांची यात्रा, हॉटेल्स, रेल्वे आणि विमानाचा प्रवास बुक करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. इंटरनेट. अच्छा बर, ताई, आपल्या कॉम्प्युटरवर इंटरनेट कसा घेऊ शकतो? हे बघ, इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला काही डिव्हायसेस लागतील आणि नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर्स सुद्धा. इंटरनेटशी कनेक्ट करण्याचे काही मार्ग असे आहेत: डायल अप कनेक्शन, इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क, डायरेक्ट इंटरनेट ऍक्सेस, डिजिटल सबस्क्रायबर लाईन. डायल अप कनेक्शन. डायल अप कनेक्शन इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी टेलिफोन लाईनचा वापर करतो. कॉम्प्युटर यासाठी मॉडेमचा प्रयोग करतो आणि घरातील फोन लाईन त्याला कनेक्ट करतो. इंटरनेट सेवा देण्याच्या मॉडेमला एक कॉल केली जाते आणि ती लिंक इंटरनेटशी कनेक्ट होणं संभव करते. इंटरनेटशी कनेक्ट होण्याचा हा पहिला मार्ग असतो. इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क, ISDN. ISDN अगदी डायल अप सारखाच असतो, पण इंटरनेटची कनेक्टिव्हिटी डिजिटल फोन लाईन्सच्या माध्यमाने करतो. हे एकाच वेळी फोन आणि इंटरनेटचा वापर शक्य करतो. हे नेटवर्क वापरण्यासाठी तुम्हाला एक एक्स्टर्नल मॉडेम लागतं. ISDN मुळे पब्लिक टेलिफोन नेटवर्कवर वाईड बँडविड्थ डिजिटल ट्रान्समिशन शक्य होतं, ज्याचा अर्थ हा की एकाच वेळी जास्त डेटा पाठवता येतो. डायरेक्ट कनेक्शन्सना डायलिंग किंवा इंटरनेट अथवा
कोणत्या दुसऱ्या नेटवर्कवर लॉगिंग ऑनची आवश्यकता नसते. सर्व्हिसेस हमी देतात स्थिर बँकविथ उपलब्धीची आणि जवळजवळ सतत लेटेन्सीची पण. या विशेषतांची हमी जास्त पब्लिक प्लॅटफॉर्म्स नाही देत. डीएसएल किंवा ब्रॉडबँड एक उच्च गतीची इंटरनेट सेवा आहे, जसं केबल इंटरनेट असतं. डीएसएल तंत्रज्ञान शक्य करतं. इंटरनेट आणि टेलिफोन सेवेचं एकाच फोन लाईनवर चालणं विना ह्या आवश्यकतेची की ग्राहकांनी आवाज किंवा इंटरनेट काहीतरी एक डिस्कनेक्ट करावा. डीएसएल इंटरनेट सेवा प्रामुख्याने घरामध्ये आणि लहान व्यवसायात वापरली जाते. इंटरनेटमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तीन मूलभूत घटक लागतात, मॉडेम, इंटरनेट सेवा देणारा आणि ब्राउझर. मॉडेम ते यंत्र असतं जे कॉम्प्युटरला डेटा प्रक्षेपित आणि प्राप्त करू देतं. हे ते यंत्र आहे जे कॉम्प्युटरला इंटरनेटशी कनेक्ट करतं. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा ISP एक कंपनी आहे जी इंटरनेटवर प्रवेश पुरवते. ब्राउझर एक सॉफ्टवेअर असतं जे इंटरनेटवर माहिती प्राप्त करतं, दाखवतं आणि माहितीत नॅव्हिगेट करतं. काही लोकप्रिय ब्राउझर्स आहेत इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम आणि सफारी. तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट करू शकता तार वापरून आणि तसंच बेतार तंत्रज्ञानाच्या माध्यमाने. ते कॉम्प्युटर्स जे बेतार तंत्रज्ञानावर चालतात त्यात एक वायफाय कार्ड असतं. वायफाय कार्ड शक्य करतं विना तारेचा संवाद कॉम्प्युटर आणि नेटवर्कच्या दरम्यान. ताई, माझ्या ना काही मित्रांच्या मोबाईल फोन्समध्ये इंटरनेट सुविधा आहे. मोबाईल फोनमध्ये इंटरनेट कसं लावू शकतो आपण? हे बघ, आपल्या मोबाईल फोनवर इंटरनेट वापरण्यासाठी या काही गोष्टींची गरज आहे. इंटरनेट सुविधा असलेला एक मोबाईल फोन, एक मोबाईल फोन सेवा जी डेटा प्रक्षेपण शक्य करते. तुमच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरकडून फोनवर इंटरनेट वापरण्यासाठी एक डेटा सेटिंग्स असलेलं अकाउंट. 2G, 3G आणि 4G मधला G अर्थात नेटवर्कची जेनरेशन म्हणजे पिढी. G च्या पहिले जितका मोठा अंक असतो तेवढीच जास्त शक्ती असते माहिती पाठवायची आणि प्राप्त करायची. आणि म्हणूनच वायरलेस म्हणजे बेतार नेटवर्कवर उच्च कार्यक्षमता प्राप्त करायची. 2G नेटवर्क्स आधारित असतात नॅरो म्हणजे अरुंद बँड डिजिटल नेटवर्क्सवर. सिग्नल्स डिजिटल स्वरूपात प्रक्षेपित होतात आणि यामुळे कॉल्सची गुणवत्ता प्रभावशाली प्रकारे सुधारते आणि तसेच डेटा प्रक्षेपित करण्यात येणारा अवघडपणा पण कमी होतो. तिसऱ्या जनरेशनचे मोबाईल नेटवर्क्स लोकप्रिय झाले आहेत आणि यांनी डिव्हायसेस जसे मोबाईल्स आणि टॅबलेट्सवर इंटरनेट वापरणं शक्य केलं आहे. 3G नेटवर्कवर डेटा प्रक्षेपित करण्याचा वेग 384 KBPS ते 2 MBPS दरम्यान असतो. 3G नेटवर्कमुळे जास्त डेटा प्रक्षेपित होऊ शकतो आणि म्हणून नेटवर्कवर शक्य होतं व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग, फाईल पाठवणं, इंटरनेट सर्फिंग, ऑनलाईन TV, हाय डेफिनेशन व्हिडिओज पाहणं, गेम्स खेळणं आणि बरंच काही. 3G सर्वोत्तम पर्याय आहे त्या युजर्ससाठी ज्यांना सतत इंटरनेटशी कनेक्टेड राहणं आवश्यक असतं. असा विश्वास आहे की चौथ्या जनरेशनचे मोबाईल नेटवर्क्स बरेच मूल्यवर्धित वैशिष्ट्ये म्हणजे व्हॅल्यू ऍडेड फीचर्स देतात. 3G च्या सुविधांसोबत डेटा प्रक्षेपित करण्याचा वेग 100 MBPS ते 1 GBPS म्हणजे 1 GBPS दरम्यान असल्यामुळे भयंकर जलद असतो. अच्छा, तर ताई आता तुम्ही मला दाखवाल की माझ्या मोबाईल फोनमध्ये इंटरनेट कसा सेटअप करायचा? हो ना, अवश्य रोहन. दाखव तुझा मोबाईल. हे बघ, मी दाखवते की इंटरनेट कीपॅड मोबाईल फोन आणि तसेच अँड्रॉइड फोनमध्ये कसे सेटअप करायचे. हे बघ, या स्टेप्सना काळजीपूर्वक फॉलो करायचं. कीपॅड आधारित फोन्सवर इंटरनेट वापरण्यासाठी
सर्वात आधी मेन्यू सिलेक्ट करा आणि मग इंटरनेट. आता होम पेज उघडण्यासाठी एकतर होम सिलेक्ट करा किंवा होम स्क्रीनवर शून्य दाबून धरा. मग वेब ऍड्रेस एंटर करण्यासाठी गो टू दी ऍड्रेस सिलेक्ट करा. ऍड्रेस एंटर करा आणि ओके सिलेक्ट करा. त्यानंतर वेब सर्च करण्यासाठी एंटर करा सर्च टर्म्स आणि सिलेक्ट करा सर्च. तुम्ही सेवेशी कनेक्ट झाल्यावर तिच्या पेजेसना पाहणं सुरू करू शकता. आता आपली वायफाय सेटिंग्स बघण्यासाठी सेटिंग्स मध्ये जा. सिलेक्ट करा सेटिंग्स आणि कनेक्टिव्हिटी, मग त्यानंतर वायफाय. ते कनेक्शन निवडा ज्याच्याशी कनेक्ट करायचं असेल. आवश्यकता असेल तर पासवर्ड एंटर. इंटरनेट सेटअप करणं अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर. या स्टेप्स आहेत अँड्रॉइड फोनला इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी. सर्वात आधी आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा टॅबलेटच्या सेटिंग्स मेन्यूवर जा. हे कोणत्याही अँड्रॉइड डिव्हायसेसच्या ऍप्स मेन्यूवर असणाऱ्या सेटिंग आयकॉनने आणि कधी कधी नोटिफिकेशन बारने करता येतं. आता सेटिंग्स मेन्यूमध्ये तुम्हाला शोधावं लागेल वायरलेस अँड नेटवर्क सेटिंग्स. जास्त करून डिव्हायसेसवर मोर किंवा मोर सेटिंग्स जे कोणतेही असेल ते बटन क्लिक करा. आता जेव्हा तुम्हाला वायरलेस अँड नेटवर्क सेटिंग्स मिळालेत तेव्हा तुम्ही दोन प्रकारे कनेक्ट करू शकता. पहिलं मोबाईल इंटरनेट किंवा वायफाय. आपल्या मोबाईल फोनद्वारे इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन बार खाली ओढून मोबाईल डेटा ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा वायरलेस अँड नेटवर्क्स ऑप्शन्स मधून मोर सेटिंग्स ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मोबाईल नेटवर्क्स बटन यावर क्लिक करा. तेथे तुम्हाला मोबाईल डेटा चेकबॉक्स टिक करावा लागेल. एकदा हे क्लिक झाल्यावर तुमच्या फोनवर मोबाईल इंटरनेट येणं सुरू होईल. ताई, अँड्रॉइड फोनमध्ये वायफाय सेवा पण असतात ना, या सेवेशी कसं बरं कनेक्ट करता येईल? अरे हे तर अगदी सोपं आहे. बघ मी दाखवते तुला वायफाय सेवेशी कसं कनेक्ट करता येतं. सर्वात आधी नोटिफिकेशन मेन्यू मधील वायफाय बटन क्लिक करून आपले वायफाय ऑप्शन्स चालू कर. आता तुला उपलब्ध इंटरनेट नेटवर्क्सची एक यादी दिसेल. जर तू आधीच एखादं वायफाय नेटवर्क सेव्ह केलं असेल ना तर ते आपोआप कनेक्ट होईल. नाहीतर ज्या पण वायफाय नेटवर्कशी कनेक्ट करायचं असेल ते तुला सिलेक्ट करावं लागेल. जर पासवर्ड आवश्यक असेल तर पासवर्ड एंटर कर आणि कनेक्ट क्लिक कर. मोबाईल ब्रॉडबँड टेक्नॉलॉजी, जिला वायरलेस वाईड एरिया नेटवर्क टेक्नॉलॉजी पण म्हणतात, मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी देते. मोबाईल ब्रॉडबँड वापरण्यासाठी तुम्हाला एक डेटा कार्ड आणि मोबाईल ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या एका डेटा प्लॅनची आवश्यकता असते. तुम्ही आपली डिव्हाइस आणि डेटा प्लॅन मिळाल्यावर निश्चित करा की तुमचा सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूम म्हणजे सिम आणि त्याच्यासाठी लागणारी मोबाईल ब्रॉडबँड सर्व्हिस सक्रिय केलेली आहे. हे करण्यासाठी आवश्यक माहिती तुमच्या मोबाईल ऑपरेटर किंवा डिव्हाइस विकणाऱ्याला तुम्हाला द्यावी लागेल. ब्रॉडबँड कनेक्शन पहिल्यांदाच सेटअप करण्यासाठी या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. नोटिफिकेशन एरियामध्ये नेटवर्क आयकन क्लिक करून कनेक्ट टू अ नेटवर्क उघडा. आपल्या मोबाईल ब्रॉडबँड नेटवर्कवर राईट क्लिक करा आणि मग कनेक्ट क्लिक करा. जर प्रॉम्प्ट झालं तर टाईप करा ऍक्सेस पॉइंट नेम किंवा ऍक्सेस स्ट्रिंग, युजर नेम आणि पासवर्ड. जर कोणती ऑटो कनेक्ट सेटिंग्स तुम्हाला बदलायची असतील तर ती बदला आणि मग क्लिक करा कंटिन्यू. ब्रॉडबँड वापरून इंटरनेटशी कनेक्ट करणं. नोटिफिकेशन एरियामधील नेटवर्क आयकनवर क्लिक करून कनेक्ट टू अ नेटवर्क उघडा. आपल्या मोबाईल ब्रॉडबँड नेटवर्कचं नाव क्लिक करा आणि मग कनेक्ट क्लिक करा. जर आवश्यकता असेल तर आपला मोबाईल ब्रॉडबँड पिन टाईप करा आणि मग एंटर दाबा.
ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यासाठी या काही पुढील स्टेप्स आहेत. नोटिफिकेशन एरियामधील नेटवर्क आयकन क्लिक करून कनेक्ट टू अ नेटवर्क उघडा. मोबाईल ब्रॉडबँड नेटवर्कचं नाव क्लिक करा आणि मग क्लिक करा डिस्कनेक्ट. ताई, मी ना असं पण ऐकलंय की एक स्मार्टफोनला लॅपटॉपशी कनेक्ट करता येतं, पण हे खरं आहे का ताई? हो हो, निश्चितच रोहन, तुम्ही एका स्मार्टफोनला लॅपटॉपशी कनेक्ट करू शकता. स्मार्टफोन किंवा टॅबलेटला कनेक्ट किंवा टी द केल्यामुळे तुमचा स्मार्टफोन प्रभावीपणे एक वायफाय हॉटस्पॉटमध्ये बदलतो, ज्याच्याशी तुमचा लॅपटॉप संपर्क साधू शकतो. अँड्रॉइड फोन किंवा टॅबलेट लॅपटॉपशी कनेक्ट करण्यासाठी पुढील स्टेप्स आहेत. सर्वात आधी वायरलेस अँड नेटवर्क सेटिंग मेन्यू मध्ये जा. काही फोन्समध्ये ऍप्स मेन्यू मध्ये वायरलेस हॉटस्पॉट बनवण्यासाठी एक ऍप असतो. आता क्लिक करा टीदरिंग अँड पोर्टेबल हॉटस्पॉटवर किंवा समान पर्यायावर. आता पोर्टेबल वायफाय हॉटस्पॉट किंवा दुसरा समान ऑप्शन चालू करा आणि एखाद्या नेटवर्कचं नाव आणि किंवा पासवर्ड सेट करा. आता आपल्या लॅपटॉपवर वायरलेस नेटवर्क्सच्या मदतीने, जे खाली उजव्या बाजूच्या कोपऱ्यात असतं ना, नेटवर्कशी कनेक्ट करा. इंटरनेटविषयी हे सगळं जाणून घेणं खूप मजेदार होतं ना? आता आपण या गतिविधीमध्ये भाग घेऊया. ताई, तुम्हाला ही माहिती आहे की जेव्हा आपल्याला इंटरनेटवर काही शोधायचं असेल तर एका हायपरलिंक समोर www का बरं टाइप करावं लागतं? www वापरतात वर्ल्ड वाईड वेब साठी. वर्ल्ड वाईड वेब? मी ह्या विषयी बरंच काही ऐकलंय, तुम्ही मला याविषयी अधिक सांगू शकाल का? अवश्य रोहन. आता मी तुला सांगते की वर्ल्ड वाईड वेब म्हणजे काय. वर्ल्ड वाईड वेब, www म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब किंवा वेब हे इंटरनेटचा प्रतिशब्द नसून त्याचा एक उपसंच किंवा सबसेट आहे. वेब अनेक पेजेसचा एक समावेश असतो ज्यांना वेब ब्राउझर वापरून उघडता येतं. टेलनेट, FTP, इंटरनेट गेमिंग, इंटरनेट रिले चॅट, IRC आणि ईमेल हे सगळे इंटरनेटचा भाग आहेत, पण वर्ल्ड वाईड वेबचा भाग नव्हेत. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ती पद्धत आहे जी वापरून वेब पेजेसना तुमच्या कम्प्युटरवर स्थानांतरित करण्यात येतं. हायपर टेक्स्टमुळे एका शब्दात किंवा एका वाक्यांशात दुसऱ्या कोणत्या वेबसाईटची लिंक असू शकते. वर्ल्ड वाईड वेबचे घटक आहेत वेब सर्व्हर, वेब ब्राउझर, वेब पेज, वेबसाईट आणि वेब अड्रेस. वेब सर्व्हर ती प्रणाली आहे जिच्यामुळे सामग्री किंवा सेवा इंटरनेटवर अंतिम वापरकर्त्यापर्यंत पोहोचते. वेब सर्व्हर्स ते कम्प्युटर असतात जे वेब पेजेस पोहोचवतात. प्रत्येक वेब सर्व्हरचा एक IP अड्रेस असतो आणि तसेच एक डोमेन नेम. उदाहरणार्थ, जर तुम्ही हे URL http://www.google.com/index.html आपल्या ब्राउझरमध्ये एंटर केलं, तर हे त्या वेब सर्व्हरला संदेश पाठवतं ज्याचं डोमेन नेम आहे google.com. यानंतर सर्व्हर नेम dindex.html हा पेज आणून तुमच्या ब्राउझरवर पाठवतो. वेब ब्राउझर एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे जे वर्ल्ड वाईड वेबवर सामग्री जशी वेब इमेजेस, व्हिडिओज, आणखीन बऱ्याच काही फाइल्स शोधायला, प्राप्त करायला आणि दाखवायला वापरल्या जातात. क्लायंट किंवा सर्व्हर मॉडेल सारखं ब्राउझर ते क्लायंट असतं जे त्या कम्प्युटरवर चालतं जे
वेब सर्व्हरशी संपर्क साधतं आणि माहितीसाठी अनुरोध करतं. वेब सर्व्हर माहिती परत वेब ब्राउझरला पाठवतं, जे परिणाम कॉम्प्युटर किंवा दुसऱ्या कोणत्या इंटरनेट चालू शकणाऱ्या डिव्हाइस जे ब्राउझरचं समर्थक असतं त्यावर दाखवतं. वेब पेजेस मिळून वर्ल्ड वाईड वेब बनवतात. हे दस्तावेज HTML किंवा हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज मध्ये लिहिले जातात आणि तुमचा वेब ब्राउझर त्याचं भाषांतरण करतं. वेब पेजेस एकतर स्थिर नाही तर डायनॅमिक असू शकतात. स्टॅटिक पेजेस दरवेळी पाहिल्यावर समान सामग्री दाखवतात. डायनॅमिक पेजेस कंटेंट्स शेव करतात, म्हणून ते दरवेळी पाहिल्यावर बदलू शकतात. ही पेजेस विशेषतः स्क्रिप्टिंग लँग्वेजेसमध्ये लिहिली जातात, जसे की PHP, पर्ल, ASP किंवा JSP. वेबसाईट हे वर्ल्ड वाईड वेबवर संबंधित पेजेसचं एक समूह असतं. हे सामान्यत एकाच विषयाला किंवा अनेक घनिष्ठ संबंधित विषयांना समर्पित असतं. वेबसाईट उघडल्यावर दिसणारा पहिला वेब पेज होम पेज म्हणून ओळखला जातो. वेब अड्रेस एक अड्रेस श्रृंखला असते जिच्यात असतात ऍक्सेस प्रोटोकॉल, डोमेन नेम आणि फाईल पाथ. याचा सामान्यत प्रयोग होतो कोण्या वेब पेजचा अड्रेस, चित्र किंवा इतर दस्तावेज इंटरनेटवर दाखवण्यासाठी. वेब ब्राउझर्स ते ऍप्लिकेशन प्रोग्राम्स असतात ज्यांना वर्ल्ड वाईड वेबवर माहिती प्राप्त करण्यासाठी विकसित केलं जातं. वेब ब्राउझर सामान्यत हे वैशिष्ट्य प्रदान करतं, म्हणजे डाउनलोड, बुकमार्क्स आणि तसंच पासवर्ड प्रबंधन. ते आणखीन पण काही कार्य प्रदान करतात, जसे की स्पेल चेक, सर्च इंजिन टूल बार्स, टॅब्ड ब्राउझिंग, ऍडव्हर्टाइजमेंट फिल्टरिंग आणि HTML ऍक्सेस कीज, पॉपअप आणि ब्लॉकिंग. चला तर आता विविध प्रकारच्या वेब ब्राउझर्स बद्दल शिकूया. काही विविध प्रकारचे वेब ब्राउझर्स आहेत: इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, क्रोम, ऑपेरा, सफारी. इंटरनेट एक्सप्लोरर मायक्रोसॉफ्टने विकसित केलं होतं आणि 1995 मध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज श्रृंखलेच्या ऑपरेटिंग सिस्टम्स करता एक मदत देणाऱ्या पॅकेजच्या रूपात प्रस्तुत केलं होतं. सर्वसामान्यपणे हे जगभर वापरलं जाणारं ब्राउझर आहे. हे ब्राउझर उत्तम आहे सोप्या ऑनलाईन नॅव्हिगेशनसाठी आणि तीव्र सर्च क्वेरीज व सक्रिय सुरक्षा तंत्रज्ञानासाठी. डायनॅमिक सिक्युरिटी टेक्नॉलॉजीज. फायरफॉक्स हे मोझिलापासून साधलेलं एक ब्राउझर आहे आणि इंटरनेटवर दुसरं सर्वात अधिक लोकप्रिय ब्राउझर झालं आहे. ताई, तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर फायरफॉक्सच वापरता ना? हो, मी ना आपल्या कॉम्प्युटरवर तेच वापरते. गुगल क्रोम हे गुगलने विकसित केलेलं वेब ब्राउझर आहे. हे एक उत्तम मिश्रण आहे कमी डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे. वेब जलद, जास्त सुरक्षित आणि सोपे बनवण्यासाठी. ऑपेरा हे ऑपेरा सॉफ्टवेअर यांनी 1996 मध्ये विकसित केलेलं ब्राउझर आहे. ऑपेरा बाकीच्या जास्त करून ब्राउझर्सच्या मानाने लहान पण जलद आहे. हे जलद आणि युजर्सच्या अनुकूल आहे. याच्या कीबोर्ड, इंटरफेस, मल्टिपल विंडोज, झूम फंक्शन आणि अशाच काही वैशिष्ट्यांमुळे हे ब्राउझर उपलब्ध आहे जावा आणि नॉन जावा सक्षम आवृत्त्यांमध्ये. हे ब्राउझर आदर्श आहे इंटरनेटच्या नवीन युजर्ससाठी. सफारी हे ब्राउझर जे मॅक OS X मध्ये सामील आहे, विकसित केलं आहे ऍपल इंक यांनी. January 2003 मध्ये हे पहिल्यांदा प्रकाशित केलं होतं पब्लिक बीटा म्हणून. हे ब्राउझर सगळ्या नवीन तंत्रज्ञानांना सपोर्ट करतं, जसे XHTML, CSS2. ताई, आता मला वेब ब्राउझर कसं उघडायचं हे दाखवा. ठीक आहे रोहन, हे बघ, ब्राउझर उघडण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. स्टार्ट बटनवर क्लिक करा.
ऑल प्रोग्राम्स मध्ये जा आणि कोणत्याही वेब ब्राउजर वर क्लिक करा. ब्राउजिंग विंडो दिसायला लागेल. साधारणपणे वेब ब्राउजर्स खाली दिल्याप्रमाणे विभागली गेली आहेत. टायटल बार, वेब पेज आणि वेब ब्राउजरचं नाव दाखवतं. यात तीन विंडोज बटन्स असतात, मिनिमाइज, रिस्टोर डाऊन किंवा मॅक्सिमाइज आणि क्लोज. ऍड्रेस बार, वेबसाईट जी तुम्हाला ब्राउज करायची असेल तिचं नाव किंवा URL ऍड्रेस बार मध्ये टाईप केलं जातं. यात बटन्स असतात, गो किंवा रिफ्रेश आणि स्टॉप. गो बटन तुमची मदत करतं वेब पेज किंवा वेबसाईट लोड करण्यात. रिफ्रेश बटन मदत करतं वेबसाईट परत लोड करण्यासाठी. आणि स्टॉप बटन एक्सप्लोररचे चालू असलेले कोणतेही काम थांबवतं. ऍड्रेस बारच्या डाव्या बाजूला बॅक आणि फॉरवर्ड बटन्स असतात. ही बटन्स मदत करतात नुकत्याच उघडलेल्या मागील आणि पुढील वेबसाईट्सवर जाण्यासाठी. मेन्यू बारमध्ये अनेक मेन्यू ऑप्शन्स असतात, जसे फाईल, एडिट, व्ह्यू, फेवरेट्स, टूल्स आणि हेल्प. वेब पेज एरिया ते क्षेत्र असतं ज्यात वेबसाईट किंवा वेब पेज दाखवलं जातं. स्टेटस बार दाखवतं वेबसाईट किंवा वेब पेजची प्रगती किंवा स्थिती, जसं की वेटिंग, लोडिंग किंवा डन. सर्च इंजिन्स अशा वेबसाईट्स असतात ज्याचं काम त्या वेबसाईट शोधण्याचं आहे, ज्यांच्या ती माहिती असते जी युजर शोधत आहेत, पण त्याला त्या वेबसाईटचा विशिष्ट ऍड्रेस माहीत नव्हे. काही साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिन्स आहेत गुगल, याहू आणि MSN. गुगल हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. सर्च इंजिन्स वेबवर फिरताना काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वापरतात, ज्यांना रोबॉट्स किंवा स्पायडर्स म्हणतात. ते मागितलेली माहिती शोधण्यासाठी WWW सहित इंटरनेटवर सगळ्या बाजूला फिरतात. मल्टी किंवा मेटा SE तुमचे कीवर्ड्स शोधण्यासाठी एकापेक्षा जास्त SE कामावर लावतात. गुगल आणि बिंग या SEचे उदाहरण आहेत. डायरेक्टरी वेबसाईट्सची एक डायरेक्टरी वापरते, ज्या त्यांच्यात असलेल्या माहितीप्रमाणे व्यक्तिगत रूपाने तपासल्या आणि वर्गीकृत केल्या जातात. याहू हे एक उदाहरण आहे डायरेक्टरी SEचं. सर्च इंजिन्स इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधने असतात. सर्च इंजिन्स समान असतात वेब पेजेसचे आणि वेब ब्राउजर्स वापरूनच उघडता येतात. साधारणपणे सर्चेस आधारित असतात एका शब्दावर किंवा शब्दांच्या अथवा विषयांच्या संमिश्रणावर. ही शब्द किंवा वाक्यांश कीवर्ड्स म्हणून ओळखली जातात. सर्च रिझल्ट्स मध्ये असू शकतात वेब पेजेस, इमेजेस, इन्फॉर्मेशन आणि दुसऱ्या प्रकारच्या फाइल्स. हे काही सर्च इंजिन. ताई, आपण इंटरनेटवर काही शोधण्यासाठी सर्च इंजिन कसं वापरू शकतो? हे बघ, गुगल जे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे ते वापरून काही शोधण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. पहिले वेब ब्राउजर सुरू करा. आता ऍड्रेस बार किंवा लोकेशन बार वर टाइप करा https://www.google.co.in/. समजा जर तुम्हाला ग्रामीण भारतातील शाळा या विषयावर काही माहिती हवी असेल तर दाखवल्याप्रमाणे कीवर्ड्स टाइप करा. आता सर्च सुरू करण्यासाठी आपल्या कीबोर्डवर सर्च बटन क्लिक करा किंवा एंटर की दाबा. परिणामात आलेल्या लिंक्सची यादी पहा. प्रत्येक वेबसाईटची संक्षिप्त माहिती दिसेल. सर्वात सुसंगत वाटणाऱ्या लिंकवर क्लिक करा. जर तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर सर्च इंजिनच्या होम पेजवर जाण्यासाठी बॅक बटन क्लिक करा. आता जी माहिती हवी असेल तिच्याशी संबंधित कीवर्ड्स टाइप करा. आता क्लिक करा सर्च बटनवर. अनेको वेबसाईट लिंक्स प्रकट होतील
सुसंगत लिंक निवडा आणि हवी असलेली माहिती वाचा. जर तुम्हाला कोणतीही लिंक मजेदार वाटली आणि त्या पेजवर तुम्हाला परत यायचं असेल तर तुम्ही त्या पेजला बुकमार्क करू शकता. आता एक्झिट करण्यासाठी ब्राउझिंग विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या क्लोज बटनवर क्लिक करा. गुगल वापरून ग्रामीण भारतात कॉम्प्युटर साक्षरता सर्च करा. हो हो नक्की दाई, आता मला सांगा की काय करायचंय सर्च. बर सांगते. हे बघ, गुगल वापरून सर्च कर ग्रामीण भारतात कॉम्प्युटर साक्षरता. पहिली स्टेप, वेब ब्राउजर उघडा. दुसरी स्टेप, ऍड्रेस बारवर www.google.com टाईप करा. तिसरी स्टेप, सर्च बॉक्स मध्ये टाईप करा कॉम्प्युटर लिटरसी इन रुरल इंडिया. चौथी स्टेप, गुगल सर्च वर क्लिक करा. पाचवी स्टेप, कॉम्प्युटर लिटरसी इन रुरल इंडियाशी संबंधित अनेको परिणाम दिसतील. आता जर तुम्ही इंटरनेटच्या विषयी बरंच काही जाणलं असेल तर ह्या गतिविधीमध्ये भाग घेऊया ना.